अंकिता तागभाते हिनं आत्मविश्वासाच्या जोरावर उपजिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत अंकिता तागभाते हिनं उपजिल्हाधिकारी बनण्याचं स्वप्नपूर्ती केली तिचे वडील विकास तागभाते हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात डिस्टलरी विभागात केमिस्ट पदावर कार्यरत आहेत अभ्यासात सातत्य जिद्द परिश्रम या बळावर एमपीएससी परीक्षेत अंकिता तागभाते हिनं राज्यात एकशे सेचाळीसावा तर मुलींच्या गटात तृतीय क्रमांक मिळवला या यशाच्या श्रेय पित्यांसह गुरुजनांना दिलं उपजिल्हाधिकारी होण्याचं ध्येय पूर्णत्वास नेल्याबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काळादी अध्यक्ष पुष्पराज काळादी कार्यकारी संचालक रवींद्र पाटील यांनी अंकिता ताकभातेच अभिनंदन करीत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत